विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सांगली सातारा कोल्हापूर आणि सोलापूर या चार जिल्ह्यातून दोन वर्ष कालावधीकरिता तडीपार केले विश्रामबाग सांगली शहर रत्नागिरी शहर तसेच राजारामपुरी पोलीस ठाणे कोल्हापूर जिल्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये यातील हद्दपारी टोळी प्रमुख अमित मखिजा वैवर्ष एकोणतीस राहणार अपार्टमेंट सांगली अखिलेश उर्फ लिंब्या महेश अखिले वैवर्ष सत्तावीस राहणार विश्रामबाग सांगली ऋषिकेश आर्गे वैवर्ष चोवीस राहणार दत्तनगर मार्ग विश्रामबाग सांगली या टोळीविरुद्ध सन दोन हजार पंधरा ते दोन हजार मध्ये गैरकायद्याची मंडळी जमवून प्राणघातक हत्याराने मारहाण करणे शिवीगाळ करणे चोरी करणे इच्छापूर्वक दुखापत करून जबरी चोरी करणे फसवणूक घातक इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे असल्याने या टोळीविरुद्ध महाराष्ट्र कायदा कलम अन्वये पोलिस निरीक्षक विश्रामबाग पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक सांगली यांना प्रस्ताव सादर केला व्यापक विचार करून टोळी सांगली सातारा कोल्हापूर आणि सोलापूर या चार जिल्ह्यातून दोन वर्ष कालावधीकरिता तडीपार केले आहे सदर कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक दीक्षित गिनाम अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जराव गायकवाड विश्रामबाग पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी सहाय्यक पोलीस फौजदार सिद्धापा रुपणार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल दीपक गट्टे पोलीस हेड कॉन्स्टेबल अधिनाथ माने मुंडे पोलीस कॉन्स्टेबल ऋतुराज होळकर आणि विश्रामबाग पोलीस ठाणे यांनी भाग घेतला